नवी मुंबई के कोपर खैराने के कृष्णा टॉवर में रह रहे बैंक ऑफ बड़ौदा के अधिकारी की हत्या हुई है। हत्या किस वजह से हुई है ये अभी तक पता नहीं लगा है। पुलिस के मुताबिक पारिवारिक झगड़ा होने की वजह से ये हत्या हुई है। अधिकारी का बेटा मानसिक रूप बीमार था, उसका इलाज चल रहा था। फिलहाल पुलिस ने अज्ञात व्यक्ति के खिलाफ हत्या का मामला दर्ज कर मामले की छानबीन कर रही है। पत्नी जी बैंक ऑफ बड़ौदा मध्ये नौकरी करते, एक 28 वर्षाचा मुलगा इंजिनियर आहे आणि विविध खासगी कंपन्यांमध्ये काम केलं आणि सध्या घरी असतो, यासाठी राहतात। त्यांची आणखी एक मुलगी आहे, ती लग्न होऊन इथंच बाजूच्या परिसरामध्ये राहते असं हे कुटुंब आहे। आज दुपारी 2:45 सुमारास सावंत नावाच्या या सोसायटीच्या कर्मचाऱ्याने पोलीस स्टेशनला फोन करून माहिती दिली की इथे विजय दाहोत्रे हे आणि त्यांचा मुलगा आहे जखमी परिस्थितीमध्ये आहे। तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यावेळेस विजय दाहोत्रे हे गंभीर जखमी, हेड इंजुरी झालेली होती त्यांना आणि गंभीर जखमी अवस्थेमध्ये रक्ताचे थरावात पडलेले होते आणि मुलगा जो आहे त्याच्या बोटाला छोटीशी जखम झालेली होती आणि तो दरवाजामध्ये पडलेला होता। त्या जखमीला त्यांनी तात्काळ हॉस्पिटलाइज केलं, ट्रीटमेंटची व्यवस्था केली। या कुटुंबाची अधिक माहिती घेतली असता जो 28 वर्षाचा मुलगा आहे तो शिझोफ्रेनिया या आजारानं आजारी आहे, त्याचं विविध माहिती काढायचं काम सुरू आहे, चौकशी करायचं काम सुरू आहे आणि जे काही सुरुवातीचे इन्फॉर्मर आहेत त्यांच्या कंप्लेंटवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध आपण सध्या खून आणि 323 या कलमाप्रमाणे याच्यामध्ये जो काही आजार आहे त्यामध्ये केलेलं कृत्य कदाचित असू शकतं, मात्र याचे संपूर्ण पुरावे आल्यानंतरच आणि आपल्यासमोर पुन्हा सर सीसीटीव्हीचा काय सीसीटीव्हीची संपूर्ण फुटेज जमा केलेलं त्याचं ॲनालिसिस सुरू आहे। त्याचप्रमाणे जे इमिडिएट घटनास्थळी पोहोचलेले शेजारी आहेत किंवा सोसायटीचे जे काही स्टाफ आहेत ती विटनेसकडनंही माहिती घेणं सुरू आहे आणि यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू आहे। सर कशाने मारलं, काय कुठं जखमी कशाने? घटनास्थळी आपल्याला प्रेशर कुकर जे आहे ते त्याचा वापर केलेला दिसतो आहे, त्याचा दांडा देखील तुटलेला आहे आणि त्याच्या बुडाला काही केस लागलेले आहेत, रक्त सगळं लागलेलं आहे। त्याचप्रमाणे एक छोटासा हातोडाही तिथे आहे म्हणजे हे जे काही होममेड साहित्यानंच जखमी केलेलं प्राथमिक दृश्य दिसत आहे, मात्र त्या जखमांचं विस्तृत ॲनालिसिस आणि इतर पुरावे आल्यानंतरच आपल्याला निश्चितपणे पुढे सांगतो। ऐसे ही मुंबई, महाराष्ट्र और देश की तमाम खबरों को देखने के लिए आपका न्यूज़ को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए और बेल आइकॉन का बटन दबाना ना भूलें।